जिल्ह्यात आजही पावसाचा लपंडाव सुरू आहे रविवारी रात्रीनंतर आज दिवसभरात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा वाढला त्यामुळे राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला आहे त्यातून दोन हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील बावीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत तर राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी तीस फूट चार इंच होती कोल्हापूर शहरातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या मात्र हवेतील गारवा नाहीसा होऊन दिवसभर वातावरणात उष्मा जाणवत होता गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालाय गेले चार दिवस पावसाचा लपंडाव सुरू आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय अन्यथा पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर होता आज दिवसभर अधूनमधून जलवर्षाव सुरू होता पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर काहीसा वाढलाय त्यामुळे राधानगरी धरणाचा सहा नंबरचा दरवाजा पुन्हा उघडला आहे त्यातून दोन हजार आठशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात एकोणपन्नास पूर्णांक पन्नास मिलीमीटर पाऊस पडलाय तर हातकणंगले तालुक्यात फक्त तीन पूर्णांक अडतीस मिलीमीटर शिरोळमध्ये चार पूर्णांक एकोणतीस मिलीमीटर पन्हाळा तालुक्यात तेरा पूर्णांक एकाहत्तर मिलीमीटर शाहूवाडी तालुक्यात बावीस पूर्णांक सतरा मिलीमीटर राधानगरीमध्ये तेरा मिलीमीटर करवीर तालुक्यात चार मिलीमीटर कागलमध्ये पाच पूर्णांक एकाहत्तर मिलीमीटर गडिंग्लस तालुक्यात आठ मिलीमीटर भुदरगड तालुक्यात अकरा पूर्णांक चाळीस मिलीमीटर आजरा तालुक्यात तीस पूर्णांक पन्नास मिलीमीटर आणि चंदगडमध्ये बारा पूर्णांक पन्नास मिलीमीटर पाऊस पडलाय आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडलाय पावसाचा जोर ओसरला असला तरी बावीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत तर अलमट्टी धरणातून एक लाख सतरा हजार नऊशे बावीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राजाराम बंधाऱ्याजवळ आज सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फूट चार इंच होती कोल्हापूर शहरातही दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या तरीही वातावरणातला गारवा नाहीसा होऊन उष्मा जाणवत होता